कलवा और मुंब्रा परिसर में पानी की आपूर्ति सही से न होने के कारण राजनीति अपने जोरों पर है। आइए इस विषय में अधिक जानकारी लेते हैं गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड से। आणि जास्त प्रेशर द्यायला लागला ब्रेक डाऊन होतोय माझी लाईन जुनी झाली रिप्लेसमेंटला घेतली आहे आम्ही सेक्शन मध्ये पण त्याला त्याला पॅरलल टाकल्यानंतर ती लाईन मला बंद करता येईल। पण माझं म्हणणं काय की आता गेले 4-5 वर्ष हीच कंप्लेंट आहे की पाईप फुटतात पाईप साडेपाच साडेपाच किलोमीटरची 17-72 लाईन 17.5 किलोमीटरची लाईन आता काम चालू आहे सर। त्याच्यामध्ये मला वाटतं की 8.5 किलोमीटर 7 किलोमीटर झाली 2 किलोमीटरची पॅच आहे तिथे काही ठिकाणी मला अडथळे येत आहे मी आपल्याकडे येणार आहे काही ठिकाणी काम करू देत नाही। आता ही पूर्ण ग्रेड येते प्रत्येकालाच असं आढळत कसं होतं मग शेवटी मला बोललेलं नाही पाण्याचा प्रेशर कमी आहे कमी आहे कमी आहे कमी आहे करत करत तो प्रेशरमुळे इतकं लोकांचं हाललेलं आहे की कुल 15 दिवस त्या प्रेशरमुळेच लोक प्रेशरमध्ये आहेत। सर एकदा मी माझं फक्त लास्ट सबमिशन असं असणार आहे महापालिकेकडून जे जाणारं पाणी आहे ते व्यवस्थित जात आहे एमआयडीसीकडचं पण पाणी व्यवस्थित असेल फक्त नाही म्हणजे क्वांटिटी भरी पण मध्ये जे ब्रेकडाऊन दिले ब्रेकडाऊनचा इफेक्ट थोडा 4-5 दिवस होतो त्यामुळे लोक पॅनिक एक 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 तुम्हाला सांगतो त्यांनी पॅनिक झाले हा माणूस आहे ना इमानदार माणूस इमानदारी म्हणलं ते काम करत एकदा शब्द दिला ना की तो शब्द पाळतो म्हणजे ते आता त्यांचं म्हणणं आहे आणि खरी गोष्ट खूप पाईप बस झाले त्याच्यासाठी एक मध्यंतरी आमची बैठक झाली होती तेव्हा तिथे नवीन पाईपलाईन टाकण्याचा आपण प्रस्ताव केला म्हणजे पाईप कुठून आहेत आता यांनी सांगितलं की ते 3-3.5 किलोमीटर झाले 2 किलोमीटर राहिले 2 किलोमीटर माझ्या अंदाजाने 6-1 महिन्यात होत आहे। हा सर काय सांगाल आज पाणी पुरवठा तुटवड्यावरती आज बैठक लावली होती तुम्ही गेले काही दिवस कळवा आणि मुंब्रामध्ये पाण्याची प्रचंड टंचाई जाणवते त्यासाठी मुंब्र्याची ही बैठक मी काही दिवसापूर्वी घेतली होती आज मुंब्र्याची कळव्याची बैठक घेतली एमआयडीसीचं पाणी कमी प्रमाणात या भागात येत आहे 35 MLD ही कळव्याची मान्यताप्राप्त पाण्याचा हे आहे पाणी देणं आहे एमआयडीसीने ते देत आहे 23 नी कसं प्रेशर मेंटेन म्हणून आज त्यांना विनंती केली की तुम्ही कमीत कमी 30 वरती जा म्हणजे आम्ही लोकांना उत्तर देऊ शकतो। आता यांचे पाईपलाईन पण 35-35, 40-40 वर्ष जुने आहेत त्या धडाधड फुटतात तर मग त्यांनी सांगितलं की 2-3 वर्षापूर्वी आमच्याच एका बैठकीमध्ये पाईपलाईन कुठला बदलापूरचा जो डॅम आहे त्या डॅममधनं कल्याण फाट्यापर्यंत आणण्याचं काम आता फक्त 1.5 किलोमीटर राहिलंय ते पुढच्या 3-4 महिन्यामध्ये पूर्ण झालं तर म्हणजे काही अपघात न घडता पाईप न फुटता ते पाणी डायरेक्ट येईल म्हणजे डायरेक्ट आलं तर प्रेशर वाढेल। तरीही त्यांना मी सांगितले की पुढच्या 8 दिवसात तुम्ही अगदी 35 MLD पाणी देऊ नका कमीत कमी 30-32 तरी द्या तर कळव्याचं थोडस तरी पाण्याचा प्रश्न सुटेल। त्याच्या म्हणजे जॉईंट लावलेले आहेत त्या तक्रारीचं कसं काय तुम्ही निवारण करणार? त्याच्यासाठीच मी म्हटलं की नवीन पाईपलाईन टाकण्याचं काम चालू आहे 3.5 किलोमीटरचं काम झालेलं आहे 1.5 किलोमीटरचं काम राहिलंय ते एकदा पूर्ण झालं की हा प्रश्न कायमचा संपतो। कोणार्क अपना शहर अपनी बातें।